अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न एरणीवर असताना राज्यातील धनगर समाज बांधव सुद्धा आता त्यांच्या आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत। जामनेर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आज तालुक्यामध्ये विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले। तालुक्यातील पहुर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने आज औरंगाबाद जळगाव महामार्ग अडवून धरण्यात आला होता। पहुर येथे करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे औरंगाबाद जळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणांनी यावेळी पहुर परिसर दणाणून गेला होता। धनगर समाजाच्या वतीने जामनेर शहरामध्ये सुद्धा आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शहरातील सकल धनगर समाज बांधवांनी एकत्र येत नगर परिषद चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले। या प्रसंगी जामनेर शहरातील वाहतूक ठप्प झाली होती। याबरोबरच तालुक्यातील शहापूर येथील सकल धनगर समाज बांधवांनी सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आज रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी जामनेर फत्तेपूर रस्ता अडवून धरण्यात आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। एका महिन्यात पेट्रोल 2 महिन्यात, त्याच्यामुळे आपण हे 4 वर्ष डिले झालं आणि आपण हायकोर्टामध्ये जाण्यास भाग कमी पडलो। मित्र, मी काल संजय वकिलांना एकच सांगितलं की आपल्याला जर असं आरक्षण नसलं भेटत असेल तर आपल्याला धनगर जातीमध्ये धर्मांतर करावं लागेल। सामूहिक पूर्ण महाराष्ट्राच्या धनगर समाजाला धनगर जाती धर्मांतर करावं लागेल तेव्हाच आपल्याला आरक्षण भेटत आहे। आयएएस अधिकारी होण्यापासून वंचित होत आहे। मित्र, आपण पाहतो खेड्यापाड्यात होणार आपला धनगर समाज आपण तिथे भटकतोय। ठराविकच लोक आपण पाहतोय जे शहरात राहता आपल्यासारखे हेच फक्त सुशिक्षित दिसतात। मित्र, पण आम्ही पाहतोय बऱ्याच ठिकाणी आम्ही बाहेर फिरतोय, परतूर असेल, परभणी असेल, सोलापूर असेल, आटपाडी असेल, या इतर भागात आपला समाज तेवढा पाहिजे पुढारलेला नाही। मित्र, आज आपल्याला निर्णय आपण आरक्षण देऊ। मित्र, 200-250, परंतु हे शासन सुद्धा आपल्याला आरक्षण देत नाही आणि मागल्याशिवाय बांधल्याशिवाय मिळणार नाही हे आपण बघितल्यामुळे संपूर्ण धनगर बांधव आपण इथे आलो। बाबासाहेबांचं देखील पुण्यस्मरण मी या निमित्ताने करतो। राजमाता आय लव्ह यू होळकरांचं देखील पुण्यस्मरण मी या निमित्ताने करतो। मित्र, आज आरक्षणाच्या निमित्ताने आज सारा समाज आपल्या गावातच नव्हे तर साधारणतः महाराष्ट्रात एकवटला आहे। संबंध महाराष्ट्रात त्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत। शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन आहे। निश्चितपणे मी या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला जाहीर विनंती देखील करणार आहे की आपण कुणालाही त्रास होणार नाही आणि आपल्या भावना आपली मतं हे शासनापर्यंत पोहोचतील, शांततेच्या मार्गाने पोहोचतील, कुठेही विध्वंसक कृत्य त्या ठिकाणी होणार नाही, सार्वजनिक शांततेचा भंग होणार नाही, त्याचप्रमाणे सार्वजनिक मालमत्तेचं देखील नुकसान होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे ही जाहीर विनंती देखील आपल्याला या निमित्ताने करतो। ड आणि र मध्ये आपली 70 वर्ष गेली। खरं म्हणजे धनगर आणि धनगर आता तिचा अहवाल येऊ घातलाय। माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तिचा अहवाल आल्यानंतर आदरणीय खासदार विकासजी महात्मे यांना देखील सांगितलंय। आमचे रामेश्वर भोगरे त्या ठिकाणी सारी मंडळी 2-4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की मी बांधील आहे। मध्यंतरी चौंडीला एक कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे आपल्या ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांनी देखील जाहीरपणे आपल्या आरक्षणाचा पुनरुच्चार केला आणि मान्य केलं की काहीही झालं तरी चालेल परंतु मी तुमच्या बाजूने राहील आणि आरक्षण तुम्हाला मिळून देणारच। धनगर समाजाला एसटीच्या सवलती मिळाव्या यासाठी काल आपल्यातच एक योगेश नावाचा बांधव त्यांनी धनगर समाजाला एसटीच्या सवलती मिळाव्या यासाठी आत्मदहन केलं, त्याच्याही पुण्य आत्म्यास मी अभिवादन करतो। उपस्थित सर्व धनगर बंधू आणि भगिनींनो, धनगर समाजाला एसटीच्या सवलती मिळाव्या यासाठी बऱ्याच वेळा आंदोलन झाली, परंतु निवडणुका आल्या की आश्वासन दिले जातात की धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करण्यासाठी आम्ही शिफारस करू, परंतु नंतर मात्र
याचा विसर पडत असतो आणि आमच्या धनगर गोळा बाबडा समाज, अशिक्षित समाज, त्याचप्रमाणे असंघटित समाज या समाजाला या सवलतीपासून वंचित ठेवलं जातं. मित्र हो, राज्य कारभार कसा करावा हे सांगणारे यशवंतराव मल्हारराव होळकर यांच्या आम्ही वंशज आहोत. आम्ही आमचं हक्काचं आरक्षण आता त्यासाठी भीक मागणार नाही तर आम्ही आता ते हिसकवून घेऊ असं आम्ही शासनाला ठणकावून सांगतो. बंधुभाऊ, धनगर आरक्षण जर मिळालं नाही तर राज्यकर्त्यांना देखील माहित आहे की जसा धनगर समाज सत्तेवर बसवू शकतो तसा सत्तेवरून देखील उतरवू शकतो हे मागील राज्यकर्त्यांनी पाहिलेलं आहे. मित्रांनो, धनगर समाजाच्या सवलती आणि एसटी मध्ये आमचा समावेश करावा याची मागणी आमची मुळीच नाही तर घटनेने आम्हाला धनगराच्या सवलती दिलेल्या आहेत आणि त्याच्या मागणीसाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत. परंतु आपण घटनेचा आदर करतो, घटनेला देवता मानतो, घटनेची स्तुती करतो, परंतु धनगर समाजांच्या सवलतीच्या बाबतीमध्ये मात्र पायमल्ली होताना दिसून येते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा घटनेच्या शेड्यूल 2 मध्ये जी यादी तयार केली, सूची तयार केली, त्याच्यामध्ये 36 नंबरवरती ओरान आणि धनगर, त्याचप्रमाणे धनगर असं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. परंतु राज्य शासनाच्या राजपत्रामध्ये 31 मार्च 2001 च्या या राज्य शासनाच्या राजपत्रामध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये फक्त ओरान आणि धनगर याच जाती आहेत आणि त्यावेळेस मात्र शिफारस करणं हे सोपं होतं. परंतु तरी देखील धनगर समाजाच्या शिफारसी मात्र केल्या गेल्या नाहीत. धनगर समाजाच्या सवलतीसाठी जर राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस केली तर जाती न्याय मंत्रालय हे आपल्याला सवलती देऊ शकतं. परंतु या राज्य सरकारने ही शिफारस करावी अशी आमची मागणी आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. येळकोट, येळकोट. सर्वप्रथम येळकोट, 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 येळकोट. अहिल्यादेव होळकर यांच्या पुण्यतिमित्त सर्वप्रथम अहिल्यादेवी च्या पावन स्मृतींना माझं विनम्र अभिवादन व शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही पावन स्मृतींना माझा विनम्र अभिवादन. आज आपण संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करत आहोत तर त्या आंदोलनाचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे धनगर आरक्षण. या आंदोलनामागचे एकच कारण आहे, ते म्हणजे धनगर आरक्षण. आपल्या सर्वांना माहितच असेल की गेल्या 56 वर्षापासून आपल्या धनगर हा आरक्षणापासून वंचित आहे. तर आपल्याला फक्त धनगर आरक्षणच नाही तर सर्व समाजातील लोकांना संघटित घेऊन आपल्याला हे करायचं आहे. आपल्याला माहितच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेमध्ये 36व्या नंबरवर आपल्याला आरक्षण हे दिलेले आहे सर. आपल्याला फक्त त्या आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे व राज्य सरकारने त्या आरक्षणाची अंमलबजावणी ही केंद्र सरकारला एक पत्र पाठवून करायची आहे. आम्ही महात्मा गांधीजी यांच्या लोकशाही आंदोलनाच्या मार्गातूनच हे आंदोलन करत आहोत. तर आम्ही सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये खासदार डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या आदेशानुसार आपल्या या पहुर गावामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहोत. तर आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्याला आंदोलनासाठी या राज्य सरकारला फक्त एक पत्र हे केंद्र सरकारला पाठवायचं आहे व ते पत्र मी सर्व धनगराच्या वतीने आदरणीय व आपल्या राज्याचे राज्य प्रमुख व मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना सर्व धनगराच्या वतीने विनम्र अभिवादन विनम्र विनंती करते की आमच्या सर्व धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून ते एक पत्र पाठवून आमच्या
धनगर आरक्षण मिळवून द्यावे व सर्वांना हे सांगू इच्छिते की आपल्याला सर्वांना एकजुटीने व सर्वांना एकत्र येऊन हे सर्व करायचं आहे. हे कुठल्या पक्षाचं आरक्षण रास्ता रोको या ठिकाणी हा नाही. या आरक्षण या रास्ता रोको मध्ये सर्व पक्षाचे नागरिक, सर्व धनगर समाज बांधव, गोरगरीब असतील, श्रीमंत असतील, शेतकरी असेल, व्यापारी असेल, सर्वजण या रास्ता रोको मध्ये उपस्थित आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो आपले धनगर बांधव जे आहे, मेंढे वळणारे जे वनवण भटकत असतात, हे देखील या आरक्षणामध्ये सामील आहेत. तर हे जे आरक्षण आहे हे नुसतं शैक्षणिक दृष्ट्या नसून हे आरक्षण हे आपल्याला राजकीय दृष्ट्या देखील मिळण्यासाठी लाभदायक आहेत. कदाचित काय आपलं सांगता येत नाही, आरक्षण जर का मिळालं आणि हा तालुका जर का रिझॉल्व्ह झाला तर आपल्याला तर भाऊ सारखे देखील आमदार होऊ शकतात अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल. हे आरक्षण आहे नुसतं शैक्षणिक दृष्ट्या देखील आहेत नाही. आमचे श्याम भाऊ असतील, नाना भाऊ असतील, भास्कर कोणी असो यांना हे तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचं या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते. तर हे जे आहे तुम्हाला सांगतो यांनी यांच्याकडे सांगतात की 30 अहवाल यांनी या समिती नेमलेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अहो या त्या ही जी 30 संस्था या मुख्यमंत्र्यांनी जी नेमलेली आहे धनगर समाजाचा हे अभ्यास करण्यासाठी. मला नाही वाटत की पौर मध्ये 30 संस्था आली आणि त्यांनी विचारलं का कोणाला आली होती का 30 संस्था मारा आपल्या पौर मध्ये आली का कोणाला विचारत होती जाऊ दादा आली तिकडे 30 संस्था आलेली का इथे किती इथे हजारोच्या संख्येने या ठिकाणी धनगर समाज बांधव आहेत. 30 संस्था या ठिकाणी आपल्या पौर मध्ये आली का आली नाही. हे सगळं गाजर दाखवण्याचे फुल तापण देण्याचे कार्य या ठिकाणी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी. या 30 संस्थेला कुठल्याही घटनेचा राज्य घटनेने अधिकार दिलेला नाही किंवा ती घटनेने घटनेच्या दृष्ट्या ती संस्था मान्यता नाही घेतलाय. परंतु त्यांना फक्त हे लोटून न्यायचं आहे अहो द्यायचं आहे. तुम्ही सत्ता केंद्रामध्ये एकतर्फी सत्ता तुम्हाला दिली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील एकतर्फी सर्व धनगर बांधव त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. 50 ते 60 आमदार हे धनगरच्या भरोशावर निवडून येत आहेत. हे सर्वजण एकनिष्ठ एक पूर्ण एकतर्फी या ठिकाणी निवडून दिलेले मुख्यमंत्र्यांना. अहो 100 दिवसामध्ये तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही आरक्षण देण्याची घोषणा केली होती. तुम्ही साधा प्रस्ताव देखील पाठवला मी तुम्हाला सांगतो नाना तुम्हाला या ठिकाणी या सरकारने प्रस्ताव देखील पाठवण्याचं या ठिकाणी कार्य केलेलं नाही. फक्त ती शाबूल झाले आजपर्यंत देखील त्यांनी प्रस्ताव पाठवली आणि ही वेळ येऊन टपली आहे 13 ऑगस्टची. 13 ऑगस्टची वेळ आपल्या पाहावं लागली. रस्त्यावर आपल्या उतरावं लागलंय. मराठा समाजांचे आंदोलन बघा तुम्ही 58 मोर्चे त्यांनी शांतीच्या मार्गाने लाखोच्या संख्येने त्यांनी मोर्चे काढलेले त्या ठिकाणी उपयोग झाला नाही. त्या ठिकाणी उपयोग झाला नाही. आपल्याला तुम्हाला माहित असेल आपल्या समाजातील एक बुद्धिवादी वर्ग जो आहे तो न्यायालयामध्ये लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी लढतो आहे. आपण इथे रस्त्यावर आहे परंतु त्या न्यायालयामध्ये देखील तिथे पैसे खर्च करून दीपक दादा सारखे तिथे लाखो कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी ते लढतायत न्यायालयामध्ये. त्या दृष्टीने तो एक दुसरी आपली जे बुद्धिवादी आपले लोक आहेत क्लासवर अधिकारी झालेले आपल्याला माहिती नाही त्यांच्या संदर्भात ते मुंबईमध्ये राहून तिथे न्यायालयाच्या संदर्भात ते हायकोर्टामध्ये तिथे केस लढत आहेत. एवढी सोपी गोष्ट नाहीये. हे शांततेच्या मार्गाने हे सरकार एक गेंड्याच्या खात्रीचं सरकार आहे. हे असं शांततेच्या मार्गाने किंवा असं निवेदन करून हे सरकार हे मान्य करणार नाहीये. रस्त्यावर उतरावं लागेल. मराठा समाजाचे ज्या पद्धतीने आरक्षण झालेले आहे ते आरक्षण करावं लागेल. भारतीय जनता पक्षालाच रस्त्यावर उतरावं लागतं ही शोभांती काय आपल्या समाजाची. संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या धनगर समाजाचे मी त्यांना आवाहन करतो त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्या आणि रस्त्यावर उतरा. माळी महासंघाने यापूर्वीच माळी समाजाच्या ज्या 4-5 संघटना आहे महाराष्ट्रात या सर्व संघटनांनी आणि मराठा समाजाने मराठा समाजाच्या ज्या संघटना आहे ज्या ज्या असतील ते मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, शिवाजी ब्रिगेड असेल, या सर्व समाजांनी आरक्षण देण्याबाबत या पूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. मी नवीन देण्याचे म्हणजे आपला तर पाठिंबा आहेच आणि मुस्लिम समाजाने आरक्षण मिळावं आणि म्हणून आता शैलजनं फार तावातावाने भाषण केलं राजीनामे द्यावे वगैरे. आम्ही भाजपचे पदाधिकारी आहोत पण आमच्या एवढे काही मोठे पद नाही आहे की आम्ही राजीनामे देऊन त्याचा खूप परिणाम होईल. सरकार आहे, सरकार हा समुद्र आहे. हे काही कोण काही समजत नाही. त्याच्यातून 2 बादल्या बाहेर फेकल्या काय आणि 10 अटाक्या बाहेर फेकल्या काय. सत्तेत राहून त्यांचे जे संघर्ष करण्यासाठी कोणीही राजीनामा देण्याची आवश्यकता नाहीये. सत्तेत राहून संघर्ष करायचा आणि म्हणून सत्ता आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 18 ते 25% मराठा समाज आहे, 10-11% माळी समाज आहे, 10-11% धनगर समाज आहे, 10-11% वंजारी समाज आहे. हे 4 मोठे समाज आहे. या सर्व समाजाला सरकार आता यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरोखर सांगितलं होती पहिल्या कॅबिनेटला देऊ राजधर्म पाळला पाहिजे. राजधर्म पाळला तर ठीक नाही तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. तळागाळ्याच्या कार्यकर्त्यांना राजीनामा देऊन काय त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांनी सत्ता स्वतःहून तोडली पाहिजे. त्यांना म्हणायची आवश्यकता नाही. आश्वासन त्यांनी दिले
नुसतं तोंडी आश्वासन दिलं नाही, भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीच्या आश्वासनं दिलेले, त्या आश्वासनाचे पूर्तता जर ते करू शकत नसले त्यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याचे निकष आहे, या निकषात आम्ही तंतोतंत त्या ठिकाणी बसतोय, म्हणून आम्ही आरक्षण या ठिकाणी मागतोय. आज खऱ्या अर्थाने हा समाजचा वाद जागा झाला, हा समाज फक्त 10-15 वर्षापूर्वी जागा झाला. आम्हाला अहिल्या देवी आम्हाला त्यावेळी समजत नव्हतं, आम्ही कळत नव्हतं, रानावनात डोंगरात हिंडणारा समाज आहे, शिक्षणापासून खूप लांब गेलेला समाज आहे, आणि आता आता कुठे शिक्षणाच्या प्रवाहात आणि शहरात हा समाज थोडाफार या ठिकाणी राहायला सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने मित्र आपण जर खऱ्या अर्थाने धनगराची दशा जर आपण पाहिली असेल तर तुम्ही जंगलात जा, त्याच्यासोबत राहा आणि पहा की यांची काय परिस्थिती आहे. माझ्या माता मावडीचं बाळणपण हे माझ्या जंगलाच्या ठिकाणी होतं, तिथं कुणी डॉक्टर राहत नाही आणि शाळा छोटी छोटी मुलं त्या मेंढरांसोबत रात्रंदिवस त्या ठिकाणी फिरत असतात. डोंगर दऱ्यात आमचा प्रवास त्या ठिकाणी सुरू असतो. भाकर मिळाली सतत ह्या नदीचं पाणी प्या, त्या नदीचं पाणी प्या, ह्या विहिरीचं पाणी प्या, त्या विहिरीचं पाणी प्या, अशा पद्धतीने आमचा संघर्ष. खऱ्या अर्थानं आम्ही या निकषात या ठिकाणी 100% बसतोय, म्हणून आम्ही ही मागणी त्या ठिकाणी रेटून धरलेली आहे. आणि माझे मुख्यमंत्री साहेब सर्व मंत्रिमंडळातले जे काही असतील, सामाजिक मंत्री असेल, या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, एक दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या धनगर समाजाला या आरक्षण या ठिकाणी दिलं पाहिजे. आज 13 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात राज्य महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे लोक, मुस्लिम समाज असेल, माळी समाज असेल, आमचा तडवी बांधव असेल, त्याच पद्धतीने सर्व जाती धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी झाले. आमची या राज्य सरकारला एक नम्र विनंती आहे की आपण लवकरच जो टाटा इन्स्टिट्यूट संस्थेचा अहवाल या ठिकाणी येणार आहे त्या अहवालाच्या आधारावर धनगड आणि धनगड एक आहे असं शिफारसपत्र केंद्राकडे पाठवावं. आणि या समाजाची गेल्या 65 वर्षापासून जी आंदोलनाची मागणी आहे, गेल्या 65 वर्षापासून हा समाज जो ST आरक्षणापासून या ठिकाणी वंचित आहे, त्यांच्या या सुख सुविधापासून वंचित आहे, आमचा तो धनगर बांधव जो रानावनात भटकतोय, शेळ्या मेंढ्या चारतोय, त्याचे मुलाबाळं आमचे लेकराबाळं जे या ठिकाणी उघड्यावरती आहे, यांच्या सुख सवलती त्यांना मिळाव्यात आणि आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. आणि या राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती राहील की आपण ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा लिहून दिलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर धनगड आणि धनगड एक आहे असं शिफारसपत्र आम्ही केंद्राला पाठवू आणि धनगर समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी करू. या उद्देशाने मी पुनश्च आपल्या या मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांना विनंती करेल की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये धनगड आणि धनगड एक आहे असं शिफारसपत्र केंद्राकडे पाठवून या राज्याच्या धनगर समाजाला न्याय द्यावा ही सागराची विनंती. यळकोट 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 यळकोट. तरी माझं सरकारला अशी विनंती आहे, आपण पाहतो एक चांगल्या कार्यकर्ते राज्यकर्त्या होत्या, त्यांनी सुद्धा या राज्याचा या देशाचा कारभार चांगल्या प्रकारे चालवला आणि त्यांच्या वंशजांना आपल्याला अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला आरक्षणासाठी भांडावं लागत आहे. त्यावेळेस आपण पाहतोय समाजाला घेऊन चालणाऱ्या आईला माता त्यांच्या वंशजांना आता आपल्याला आपला समाज आपण पाहतोय भटकतोय, रानावर भटकत असताना आपल्या समाज सऱ्या खोऱ्यात राहतोय, प्रत्येक ऋतूमध्ये आपण पाहतोय मेंढपाळ प्रत्येक भागात आपण दऱ्या खोऱ्यात मेंढपाळ व्यवसाय करून सणे आपण आपला समाज पाठवले बांधव हा जातोय आणि सवलती राहतोय
तरी माझी सरकारला अशी कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर आम्हाला आरक्षणापासून तुमचे ठेवू नये आणि लवकरात लवकर आमच्या समाज बांधवांना आरक्षण मिळावं। जेणे या थोड माहिती आहे बा जामनेर मधील नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत। आज राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व धनगर समाज बांधव एकत्रित येऊन या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण हा नुकताच केलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे, आपण त्यांच्याबद्दल याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण राज्यामध्ये धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या आदेशानवे रास्ता रोको आंदोलन धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी या ठिकाणी आयोजित केलं होतं। आणि या राज्य सरकारला आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच निश्चित सांगू इच्छितो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये आम्हाला परिशिष्ट 36 वरती जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचीच फक्त अंमलबजावणी करावी। आज धनगर समाज राज्यात NT केंद्रामध्ये OBC आणि घटनेत ST असा समाज 3 भागामध्ये विभागलेला गेलेला आहे। जी आरक्षणाची आमची खरी अंमलबजावणी तात्काळ राज्य सरकारने करावी। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी या निमित्त आम्ही संपूर्ण तालुक्यातून धनगर बांधव एकत्र आलेले आहेत आणि आमच्या धनगर समाजाचे एक ज्येष्ठ नागरिक फकीरा वाघ यांच्या हस्ते पुण्यतिथी पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी केली आणि आमच्या तालुक्यातील संपूर्ण उत्तर महाराष्ट्र विद्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील पुन्हा अनेक गावाचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित झाले आणि जवळजवळ आम्ही 1/4 तास या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहे आरक्षणाबद्दलच्या त्या आरक्षणाच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या यासाठीच आमचा हा आत्ता आहे। सर्वप्रथम अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जो हा आमचा सहकारी समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे त्या रास्ता रोको संदर्भात सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिताना घटनेमध्ये प्रत्येक जातीला प्रत्येक समाजाला त्याच्यामध्ये ज्या समाजाला त्याच्या त्याच्या संस्कृती असेल त्याच्या त्याच्या पेहराव असेल त्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थिती असेल किंवा त्याची त्याची जन्मजात वंशावळापासून आलेली जी परिस्थिती असेल त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आर्थिक दुर्बल आणि मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं। परंतु मागील सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल कोणतंही सरकार असो जे आरक्षण आम्हाला परिशिष्ट 36 नुसार धनगर समाजाला 340 नुसार मराठा समाजाला त्याचबरोबर धोबी समाजाला इतर समाजाला जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं होतं त्या आरक्षणाची अंमलबजावणी मागील काळात कुठेही झाली नाही। परंतु आपण बघतो आहे की मागील 10-15 वर्षापासून ज्यावेळेला मराठा समाजातील युवक असेल धनगर समाजातील युवक असेल कोळी समाजातील युवक असेल किंवा धोबी समाजातील युवक असेल या प्रत्येक समाजातील जो आमचा तरुण असेल तो शिकला सवरला आणि त्याला आरक्षणाचं महत्त्व ज्यावेळेला कळायला लागलं ते आरक्षणाचं महत्त्व कळल्यानंतर त्याला आरक्षण काय असतं आणि आरक्षण आपल्या किती हक्काचं आहे आपल्या हिताचं आहे आणि आरक्षण आपल्या जीवनात किती क्रांती आणू शकतं याच्याबद्दल त्याला ज्ञान झालं आणि तेव्हापासून या प्रत्येक समाजातील युवक तरुण आरक्षणासाठी लढतो आहे आणि तो कुणाच्या ताटातलं मागत नाही आहे कुणाचं हिसकवून मागत नाही ज्याला जे घटनेमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे तो आपलं आरक्षण मागतो आहे आणि त्या दृष्टीनेच पुन्हा एकदा केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांनी या आरक्षणाचा विचार करावा। कालच मुंबईमध्ये ज्यावेळेला सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी
जे आलेले होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जातीने आहे आरक्षणाला आम्ही कोणताही धक्का लावणार नाही, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळे या आरक्षण हे जे पेंडिंग आरक्षण आहेत सर्व समाजाचे, त्या आरक्षणाला कुठेही धक्का पोहोचणार नाही आणि त्याची अंमलबजावणी लागलीच होईल. विरोधी पक्षांनी आम्ही राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये त्याला सपोर्ट करू असं अगोदरच सांगितलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर या आरक्षणाचा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकाराने मार्गी लावा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज संपूर्ण धनगर समाज बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रामधून रस्ता रोको हे केलेले आहेत. जे राज्यघटनेमध्ये त्यांना जे आरक्षण लागू केलेलं आहे तर हे आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी ही त्यांची मागणी या ठिकाणी आहे. आणि याच मागणीनिमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको केलेले आहे. त्याचबरोबर मराठा समाज बांधव झाले, संभाजी ब्रिगेड झाले, या सर्व संघटनांनी त्यांना पाठिंबा देखील दिलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.